नमस्कार, गोमंतक टीव्हीचेर येवकार. गांवगिऱ्या वाठारांतल्यो खबरो म्हणजे आवाज गोंयचो ह्या बुलेटिनाक हांव सुरवात करतां. सविस्तर खबरांत पयली नजर मारया हेडलायन्साचेर. कुडचडेच्या नव्या भलायकी केंद्राचे गळटा छत, हॉस्पिटलाच्यो खाटी आनी हेर यंत्रणा भिजतात पावसाच्या उदकांत. वारकाचो पांयपूल उदका पोंदा वचपाच्या स्थितीन नुस्तेकार तशेंच पर्यटकांच्या जिवाक धोको. भर पावसान लेगीत म्हापशेकरांचे नळ सुक्यार, म्हापशा उदका पुरवणीचे जाल्यात 3-13. बेब्यांक मारपाक बंदी आसून लेगीत बेब्यांक मारप सुरूच, पावसान जंपिंग चिकनाचे जिन्नस मेळटात गोंयच्या दर्यादेग वाठारांत. शेतां पुरोवन प्रकल्प कसले बांदतात, सरकाराक शेतकऱ्यांचे गेल्ले ना पडून संजय बर्डेचो आरोप. आणि बिचोलेन डेंग्यूच्या दुयेंसान तोंड काढला वयर, थळाव्या लोकां मदीं पातळ्ळा भिरांत. आणि आता खबरो विस्तारात. कुडचड्यार नव्या भलायकी केंद्राक गळटी लागल्या. कोविडा खातीर हाडून दवरिल्ल्यो खाटी पावसाचे उदक लागून कळमेल्यात. नवे भलायकी केंद्र जावन लेगीत गळटा. भलायकी खात्यान आनी सरकारान लक्ष दिवन ह्यो खाटी दुसऱ्या सुवातेर दवरच्यो आनी गळटे खातीर उपाय येवजण करची अशी मागणी भलायकी खात्यांतल्या कर्मचाऱ्यांनी केल्या. ते कोविड हॉस्पिटल म्हणून मध्ये सुरू करपा आशिल्लं, कोविड केअर सेंटर, त्याच्या खातीर ते हॉस्पिटलांतल्यान हाडिल्ल्यो आशिल्ल्यो. ते आतां काडून कडेक दवरचे पडटले, कित्याक ऑलरेडी भितर वॉर्डान आसा त्यो न्यू आयिल्ल्यो आसात बेड्स. सो ते भितर काडून दवरचे पडटले, नाजाल्यार ते पाड दवरून दवरतले. ना ते लिकेज आसा ताका रिपेर म्हणजे ते जे एस डी ऑलरेडी कळयल्ले आसा, ते लिकेज आसा ते क्लियर करून घेवपाचे पडटले. वारका दर्यावेळ आशिल्लो पाय पूल सॉयल इरोजन जावन मोडपाक पावला. ह्या पुला वयल्यान नुस्तेकार तशेंच पर्यटक दर्यावेळार येतात आनी दर्यांतलें उदक न्हंयत येता. ताका लागून सॉयल इरोजन जाता. पावसांत हो पाय पूल केन्नाय मोडपाची शक्यता आसा. थळाव्या आमदारान आनी सरकारान लक्ष दिवन हो पाय पूल बांदून दिवचो अशी मागणी वारकाचो पंच सोलन फुतार्दोन केला. फाटल्यान जी आमकां ही फूट ब्रीज दिसता, ही मात्सो एक 10 वर्सां जाली लोकांनी एकठांय जायन तेन्ना ती बांदली. आनी हे आतां उदक पासता तें दिसता पडटे रेन वॉटर ड्रेनेज सिस्टम तो ट्रेडिशनल. सो पावसांत कितें जाता, हांड म्हणटाय तेका आमी कोंकणी भाशेन. पावसांत जें उदक जें भोंवता जमनीर तें दोऱ्यां वयता आनी ती हुंयी फुट्टा मेळटिंगार. सो आतां हो पॉयंट आतां पयलो जाल्यार मुखार दोऱ्या तें वयता उदक. सो ही ब्रीज आतां ह्या वर्साक म्हाका दिसो आतां चड जालां आनी ही ब्रीज सामकी डिस्ट्रॉय जाल्या. आनी ही थिंग कळ जाल्या ती सगळी मत फुटोल्या. आनी ही लोकांचे ट्रेडिशनली आतां आमचे फिशरमॅन जे आहाय ते तशे ट्युरिस्ट हांगे बिचीस येताय, ती ब्रिजीचेरूय ही ब्रीज क्रॉस करून बिचीर वयताय. सो म्हाका दिसता जात तितले बेगीन आमी गोवर्मेंटान ऑथॉरिटीजांनी नोट करून एक न्यू ब्रीज बांदून दिवपाक पडटली. नेटाचो पावस पडतूच आसा आनी भौशीक बांदकाम मंत्री निलेश काब्रालान जनता दरबार घेवन उदकाचो प्रश्न सुटावो करपाचें आश्वासन दिल्ल्याच्या दुसऱ्याच दिसा म्हापशेच्या आल्तीन वाठारांत नळ सध्या सुकेर पडल्यात. भर पावसान ह्या वाठारांतले लोक उदका खातीर तानेल्यात. 3 दिसां उपरांत नळाक उदक आयलें खरें, पूण तेवूय खदूळ. देखून आतां करचें तरी कितें असो प्रश्न म्हापशेच्या लोकांक पडला. सो 7 दीस जाले आमकां उदक येना आतां आमच्या वाड्याक. आमी फकत एक तो टँकर हाडटा 800 रुपयांनी एक आमकां टँकर पडटा. सद्दां आमकां टँकर घालचो पडटा. आमी कितें करपाचें आतां ह्या हितून? लोक नासलेले कितें करतले? सद्दां टँकर हाडून घालूंक जायना न्हू, कोण गरीब आहा तेंकां. जशें तुमी म्हटलां की तुमचे आतां एटलिस्ट 35-40 घरां आहा हांगासर म्हापसा सिटीन वयल्यान, आनी तुमकां उदक ना, उदकाची समस्या भरपूर आसा. जर अशेंच कंटिन्यू उरले जाल्यार तुमचे फुडले स्टेप कितें आसतले, कितें करतले तुमी? आतां तेंच्या घरा वचून बसचें पडलें आमी. कोणाच्या? मिनिस्टरांच्या.
कोण पीडब्ल्यूडी मिनिस्टर कोण पळयता न्हू आमकां कोण हाडून दितलो तेंकां सगळे फ्री मेवता आमकां कोण दितलो हाडून आमकां 8 दीस जाले उदक ना बिलां येतात 2-2 हजार 2-2.5 हजार रुपया फक्त अर्धे वर उदक पडटात तेही बारीक सामके पायपातून वचून भायर वचून बसची पडटा पावसान छत्री घेवन पिवपाक कळसो घेवन 2 कळसो भरता म्हटल्यार उदक वयता आतां पावसाक उदक ड्रम लावन भुरगीं आतां न्हांव ते जोर येयला भुरग्यांक घरान जाणटी आसा घरान सासू सासरे तेंकांय जोर येयला बिलां कितली येता म्हयन्या बिलां आमकां 2 हजार वयर येता 1.5 हजार 2 हजार अशी येता उदक नासतना सुद्दां बिलां येता तुमकां आनी तुमी शेगे 4-5-6 दीस उदकूच येयना आनी आमी बिल्डिंगांनी रावतात सो आमकां टँकर हाडचे पडटात सोदां सोदां आमकां सकाळीं इस्कॉलाचे पयलीं 7:00 सुमार टँकर हाडचे पडटात 800-800 फारीक करून आमकांय जमोंक जाय न्हू आमी तितले मेंटेनन्स बी घेयना आतां सरकारान आपलें उदक धाडूंक जाय आतां जुलयाच्या 3 तारखेर आमकां 4 हजार बील येयलां बिल्डिंगांक तें आमी हारी केलां आतां बिलां हारी करून जो तो आमकां गरज तें उदक मेळना उजवाड करूंक जाल्यार केल्लो फायदो बिल्डिंगांक म्हण टांकी आसा म्हणटा टांकीन भरूंक आमकां उदक जाय आमी इकरा रेजिडंट्स आसात बिल्डिंगाची आनी उदक पयलें धाडी 1-1.5 वर पर्यावरणाचो समतोल सांबाळपी बेब्यांचेर हावळायल्या गोंयच्या दर्यादेग वाठारांतल्या हॉटेलांनी पावसाच्या दिसांनी बेब्यांचे मांस जंपिंग चिकन म्हणून विकतात कायद्यान बेब्यांची तस्करी करपाक मनाय आसा पूण कायद्याक फाट्यार मारून मोठ्या प्रमाणांत बेब्यांची तस्करी जायत आसा जंपिंग चिकन म्हणटा तो प्रकार फकत गोंयानूच पळोवपाक मेळटा खास करून दक्षिण गोंयच्या हॉटेलांनी जंपिंग चिकन म्हणून बेब्यांचे फाटले पाय पर्यटकांक फ्राय करून खावपाक दितात पूण जंपिंग चिकनाक लागून बेब्यांचेर हावळ आयल्या Frogs are a very important part of our ecological life. See, if you see in the past, frogs have been there very much part of Goan life. The problem has arisen when consumers have started to look at consumption of frog legs as a delicacy, which now has become a delicacy on the coastline for the tourists called jumping chicken, wherein hundreds of frogs are slaughtered for their legs to serve them to the tourists as a delicacy called jumping chicken. Now, this is creating a serious imbalance in the frogs in the environment. Now, what is the message from Goakan? What we are saying is that we have to allow the frogs to breed. बेबे अन्न साखळेतलो महत्वाचो जीव पावसाच्या दिसांनी वाढपी साथीचे रोगूय बेब्यांक लागून नियंत्रणात येतात पावसान तुमून उरिल्ल्या उदकात पोसपी जळारां बेबे खातात ताका लागून डेंगी मलेरिया सारखेले साथीचे रोग नियंत्रणात येतात We have the we require the frogs because frogs are very important in our ecological cycle. Today you see they control over the larvae which has been there of the frogs of the mosquitoes. The mosquitoes have been controlled all these years in a very systematic way by the frogs. Unfortunately we see today with the rising cases of vector-borne disease that frogs are not to be seen. And therefore it is a very important responsibility for the consumer. To promote the life of the frog is very important part of Goan life, and there are any amount of poems, there are many amount of songs also, which show this connection. And therefore, as the monsoons have started now, you see the frogs are already jumping around in the fields, in the lakes, in the ponds, and therefore we appeal to the Goan public to stop anybody who is trying to slaughter the frogs. कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या शिमेवेल्या गावातल्यान गोयात बेब्यांची तस्करी जाता रानखाते अधिमधी कारवाय करताय बी पण बेब्यांची तस्करी मात अजून पासून उणी झाली ना फॉरेस्ट डिपार्टमेंट हॅज टू डू इट्स कॅम्पेन इट हॅज टू बुक द केसेस अगेन्स्ट दोज हू आर किलिंग द फ्रॉग्स बट आय थिंक मोर देन दॅट इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द कन्झ्युमर टू पास दिस मेसेज टू द लेंथ अँड ब्रेथ ऑफ गोवा अँड इफ दिस मेसेज गोज आय थिंक टू ऑल द विलेज पंचायत That this year, you see, let us make a consistent effort to allow the frogs to grow and that their numbers increase in the state of Goa. This is the message from Goa. Bureau Report, Gomantak TV. म्हापशा ते पणजे वचपी रस्त्या कुशी उजव्या वाटेन शेतान येवपी सिवरेजीच्या प्लांटाचो शेतकऱ्यांक त्रास जातलो तशेंच रस्त्यान प्रवास करपी लोकांकूय हाचो त्रास सोंसचो पडटलो पावसान तर ह्या शेताक तळ्याचें स्वरूप येता ह्या प्रकल्पा विशीं लोकांनी आवाज उठोवपाची गरज आसा असो उलो काँग्रेस वांगडी संजय बर्डेन मारला आमी म्हापसा पणजे रस्तो हायवेचे कुशीक आमी पणजे वयता आसतना रायट हँड सायड जे गव्हर्मेंट ऑफ गोवान सिवेज
ट्रीटमेंट प्लांट ते काम हातीन घेतला आणि काम जे काम हातीन घेतलेले आहे आणि ते काम ॲग्रिकल्चर लँड शेताची शेता जागो शेताचा जागो घेतला आणि कसं तो स्टार्ट केला हंगा. आता पळत मी हे सगळे उदकान बुडलेले असा आणि आता सरकारान केला गोष्ट एक जे असा शेतान केला ते शेताची सायडीची जमीन जी असा कंप्लीट उदकान उदकान मध्ये कंप्लीट बुडलेली असा आणि गव्हर्मेंट शेता घेता आणि कॉन्स्ट्रक्शन करता आणि त्याच्या फुडें हो प्रोजेक्ट जायना फुडें. सायडीची शेतां जी शेतकऱ्यांची आसा फाल्यां सकाळी जी शेतां ही कंप्लीट घाणील पिड्ड्यार जातली आणि हांगालो जो आमदार जो आसा परवरी मतदारसंघान खंयच्या एरियेन पडटा हे मातशें पळोवपाक जाय. कित्याक लागून ही घाण ती सिवेज आणि असे झालेले आसा न्ही हांगा पळयात तुम्ही अशी परिस्थिती आसा न्ही की हे सरकाराक काय पडलेलं आसा लोकांचे पयशे जे आसा न्ही चुराडा करपाची सवय जालेली आसा. कोण जर प्लॅन करता आसतना एटलिस्ट 100 फावटी विचार करपाक जाय हो सरकार विचार करिना. हाडटात जशें स्मार्ट स्मार्ट सिवेज ट्रिटमेंट प्लांट भारतीय जनता पार्टीच्या सरकारान हे लोकांचे पयशांचो चुराडा केलेलो आसा. मातशें लक्ष दिवपाचें हे जे रस्त्यान दाव्या सायडीसून उजव्या सायडीन जे लोक वयतात न्ही मातशें लक्ष घालात हेजेर हेज्या फुडें कितें जावपाचें आमकां कांय खबर ना. दिवचले मलेरियाची स्थिती नियंत्रणात असली तरी डेंग्यूचे दुयेंती मेळात अशी माहिती फुडें आयला. दिवचलच्या सामाजिक भलायकी केंद्राची भलायकी अधिकारी दोतोर मेधा साळकरान दिवचले वाठारात डेंग्यूचे 6 दुयेंती मेळात अशी माहिती दिवन ह्यो दिवचले भायल्यो केशी आसात असे स्पष्ट केले. दुसरे वटेन पावसाळ्यात दुयेंता पातळची न्हय म्हणून भलायकी केंद्रा वतीन फावो ती काळजी घेतात असे दोतोर मेधा साळकरान सांगला. सो प्री मन्सून ॲक्च्युली आम्ही केला ते सगळे प्रिकॉशन्स केला. आम्ही क्लिनलीनेस ड्राईव्ह सगळ्या आमच्या पण फील्ड वर्कर्स असतात आणि आपापल्या एरियन क्लिनलीनेस ड्राईव्ह केला आणि जे पण आता कंटेनर्स असतात नाही कोकोनट शेल ओपन उरले असतात वॉटर कलेक्ट जातं आणि तातून मॉस्किटो ब्रीड जाऊ शकता. सो आम्ही ते रेक्टिफाय केल्या जितले जाता तितले पर्यंत आपापल्या एरियांनी. त्या भायर जागृती केल्या आणि कुळागरांनी विजिट केल्या आणि त्यांना हय आणि केसी असा पण त्यांना आम्ही ॲक्टिव समज आयल्या न्ही थोडी डेंग्यू केसीस ती आम्ही ॲक्टिव सर्वेलन्स केल्या आणि पळयल्या खंयच्या एरियेंची ती तो आयिल्लो किंवा ताका ट्रॅव्हलिंग हिस्ट्री असा बी ते सगळे आणि ॲक्शन टेकन झालं आमचे. त्या भायर आम्ही कन्स्ट्रक्शन साईट्स असा न्ही ती कोणाक कोणाक पडटा एक एरिया वायज ती सगळी हे करता डेली रिपोर्टींग करता आणि विजीट करता आणि थंयचे लेबरर्स असा त्यांना आम्ही स्लॅड कलेक्ट करता आणि हांगा हाडून हे करता स्लॅडीचा रिपोर्ट आम्ही तो कॉन्ट्रॅक्टर येता आणि व्हरता म्हणजे. सो असे आम्ही केला आणि हे जागृती तर चालूच असा आमची आणि डेंग्यू केसीस असा ते सुद्धा आमचे लोकल काय ना मायग्रेशन मायग्रेटेड पॉप्युलेशनान मेळ्ळ्या पण ते दुसरे कडेन आसा. सो हे आम्ही केलं आणि लोकल का ना इम्पोर्टेड असा 500 इंडिजिनियस म्हणतात पण आमच्याच म्हणजे रावता थंय आणि ते ना परते येतात त्यांना ते असा पण ते आम्ही ते ॲक्च्युली मायग्रेटेड म्हणजे इम्पोर्टेड केस म्हणतात आणि मलेरियाचे नाही मलेरियाचे सध्या. वारका दर्यावेळ लाईफ गार्डांक बसपाक आणि रावपाक शेड ना. तात्पुरती बसपाक तांच्यांनी एक बारीक शेड केल्या. उटंगराच्या पावसान त्या शेडीक गळटी लागली. भर पावसान ह्या लाईफ गार्डांनी बसप तरी खंय असो प्रश्न उप्रासला. पर्यटन खात्यान तांकां कायम बसपा खातीर एक शेड उभारून दिवची अशी मागणी वास्कोचो पंच रॉलंड फर्नांडिसान केल्या. पावस चड पडला आहा कित तरी बेजी करून दिवसल्या बेश्टे की तुटा बांधून रावला सारखं काय ना पावस चड आहा आणि आज तिथे क्लायमेट चेंज झालं म्हणून सांगतात आणि सगळे उदक भितर येतात कोणा कित करून दिला मातशी कित तरी बांधून दिवसले त्यांना कसं दिसतं म्हाका. सो गव्हर्मेंट शूड लूक एन एज एन खूप आज कित करून दिले आणि दुसरे म्हणजे आमगेले फातराडे दोन कोडे आहेत तर दोन्ही कोडे तेमकां रावपा सारखी शेड ना. ती बी आमगेले ट्युरिजम डिपार्टमेंटान गव्हर्मेंटान बुकासून तेंका बरे शेड बांधून दिवपाक सो तेमगेली सेफ्टी सायड घेवन
तेंकाय बरें पडलें कित्याक वखदां ते पावसां भिजताय तेंकां प्रोपर शेड ना ती बी तेंकां सारकी कॉम्प्रीट पर्मनंट शेड बांदून दिवपाक आमगेले मागणी. तालिगांव एक व्हडलें झाड मोडून पडलें. दुर्गावाडी तालिगांव हें झाड पडलें. सायडीक एक गरवांचो गोठो आनी भुरग्यांक खेळपा खातीर एक मैदान आशिल्लें. आतां कितलें लुकसाण जालां तें झाड कातरून सायडीक काडटकीच कळटलें अशें थळाव्यांचें म्हणणें आसा. झाड पडून मात विजेच्यो वायरी तुटल्यो. ताका लागून कांय वेळ लायटीची पुरवण लेगीत दुर्गावाडी वाठारांत बंद आशिल्ली. बुधवारा धुमशाण घातिल्ल्या पावसाचो नेट चालूच आसा. बुधवारा प्रमाण बेरेस्तारा दिवचल वाठारांत दडकाचो पावस पडलो. सकाळी वाऱ्या सयत पडिल्ल्या पावसान कांय कडेन झाडांची पडझड जाली. झाटये कॉलेजी लागसर मुख्य रस्त्याचेर सुकिल्ल्या झाडाची एक व्हडली खांदी पडली. मात कांयच व्हडलीशी वायट घडणूक घडूंक ना. उजो पालुबी दळाच्या जवानांनी मजत कार्याक सुरू केले. पावसाक लागून सगळे कडेन उदक साचलां. न्हंयच्या उदकाची पातळी वाडल्या. दनपार मेरेन स्थिती नियंत्रणांत आशिल्ली. पावसाची पुराय गोंयभर धुमशाण चालू आसतना शिवोले मदल्या भाटांत दुसऱ्या फावट आंब्याचें झाड पडून दोन दुचाकी गाडयांचें बरेंच लुकसाण जालां. सुदैवान कोणाकूच जिवीत हानी जावंक ना. ही घडणूक रातच्या 7:30 ते 7 वरांचेर घडिल्ली. थळाव्यांनी बेगोबेग उजो पालोवपी दळाक कळीत लेगीत केलें. उजो पालोवपी दळान घडणूक थळाचेर वचून हें आंब्याचें झाड कातरलें. झाड पडिल्ल्यान वीज पुरवण कांय वेळ बंद आशिल्ली. थळाव्या लोकांनी पावसा पयलीं धोकादायक झाडां कातरून उडोवची अशी मागणी केल्ली, पूण कांय अधिकाऱ्यांनी हाचेर लक्ष दिवंक नाशिल्लें. आमकां 7:35 आमकां कॉल येयले मदल्या भाटांत शिवोले आंब्याचें झाड पडलां लायटीचेर आनी मेन रोडार. सो आमी इमिजिएटली टर्न आवट केले विकनेस थ्रू आनी आमी हांगा पावले आनी आमी पावन पयली लायटीचेर आनी मेन रोडाचेर आंब्याचें झाड पडलेलें आसलें. सो आमी आमचे एस्टिमेट काडून सोमतेर आमी काम सुरू केलें. आयज 7:30 सुमार 7:30 तेन्ना आमी फायर ब्रिगेडीक कॉल केले. विथीन नो टायम फायर ब्रिगेड येयले. विथीन हाफ एन आवर तेंच्यान काम चालीक लायलें. हो आमो आयज तो सेकेंड वर सकाळी पडलो. डायरेक्ट मुळांतल्यान अप्रूट जाल्ले. अप्रूट जाले दोन आंबे. आयज आमी पळयला जशे इतल्या पावसान एक खंय तरी आंब्याचें झाड अप्रूट जाल्लें आसा. अशी तुमच्या एरियान कितलीशी घरां अशी नोटिफायड केल्ली आहा की अशी जी डेंजरस झाडां आसा पळय ती आतां नोटिफायड केल्ली आसा. ऑलरेडी आमी एक प्री मन्सूनाक एक व्हडलो आंबो कट केल्लो आहा आनी एक माठ कट केल्लो आहा. ह्या मंदराक आमी इचारले. एक्चुली तो आंबो बिलोंग्स टू वायनाड प्रॉपर्टीज आनी तेज्या सायडीक ऑलरेडी आमी कापलो एक आंबो. हो विचारलेलो आमी ताका, पूण तेणी सांगलेलें आसूंक नाका म्हणून. आमकां खबर आहा मोरेल्लो तो डेंजर आसा, पूण देवाचे कुपीन कोणाक कांय जावना. आमचो एक शिवा सोडून तर ल्हान पिरायेच्या चलयेचेर लैंगीक अत्याचार करपाच्या आरोपा वयल्यान पुलिशेन वास्कोच्या जुवारीनगर वाठारांतल्या लक्ष्मण लमाणीक अटक केल्या. दुबावितान चलयेचेर बळजबरी करून तिचेर अत्याचार केल्लो. उपरांत चलयेच्या फामिलीन दुबाविता आड पुलिशेंत कागाळ केली आनी उपरांत ह्या आरोप्याक अटक केल्या. कळ्ळें की आमचे सांकवाळ एक चेडू स्कॉल शिकता 14 वर्साचे चेडूं आसले. ते ताका एकट्या भुरग्यान फोर्सली वायट काम केलें तेज्या वांगडा आनी ते चेडवान एक दीस सांगूं ना, दुसरे दिसा तेज्या आवय बाबा सांगलें की अशें अशें तेज्या वांगडा इतलें वायट जालां म्हणून. सो मागीर आमकां कळ्ळें. उपरांत आमी हांव आनी गोविंद तो मेंबर तेणी आमी हांगा येयले पोलिशनां आनी तेजी फॅमिली सांगलें तुमी वचा आनी मातशें कंप्लेन आमी पावता म्हणून. आमी पावले. आमची एकूच डिमांड आसा की चेडवांक जस्टीस मेळपाक जाय आनी तेजी कितें प्रॉब्लम आसा तें सॉल्व करपाक जाय. आमी इतले गॅरंटी आसा की पुलीस आमकां हॅल्प करतले आनी गोवोरमेंट आमकां हॅल्प करतलो की हेजेर लक्ष दिवन हेजो वेर्ना पुलीस येयले आसा आमकां बरे भशेन जस्टीस मेळ्ळें पुरो हें आमी मागता देव. बुधवारा रातीच्यान पडिल्ल्या उटांगराच्या पावसान पेडणेच्या चोपड्या वाठारांतलो रस्तो उदका पोंदा गेला. सोबितीकरणाच्या नांवा खाला उदरगतीची कामां करतना गटार वेवस्था सारकी करूंक नाशिल्ल्यान ही स्थिती निर्माण जाला. रस्तोभर उदक तुंबून उरिल्ल्यान थंयच्यान येरादारी करपी लोकांक त्रास सोंसचे पडटा.
उटांगराच्या पावसाक लागून साकवाळ उपासनगर वाठारांत डोंगराचे एक पालसण कोसळ्ळे. घडणुके उपरांत थळाव्या लोकांनी उजो पालोवपी दळाक आनी वीज खात्याक कळीत केले. थळाव्या आमदारांनी घडणूक थळाचेर वचून ही पळोवणी केली. उपरांत माती काढून रस्तो येरादारी खातीर मेकळीक करून दिली. आमी आयकलं त्या प्रमाणे सात साडेसातांक झालो आनी उपासनगर रावता पळय आमचे वर्कर प्रशांत आनी राज म्हणून तेंच्यानी म्हाका फोन केलो की हांगा लँडस्लायड जाला आनी खूब प्रॉब्लम जाल्ले आसा म्हणून. सो हांव इमिजिएटली येयलो, सराक फोन मारलो, एम एल ए सर आत्तांच येयला आनी सगळें इन्स्पेक्शन केलां आनी तेणी सगळ्यांक इन्स्ट्रक्शन दिलें. फायर ब्रिगेड, पुलीस, डेप्युटी कलेक्टर, इवन गार्बेज कॉन्ट्रॅक्टर सांगले सगळें बेगीन क्लियर कर म्हणून. आनी तो माडान म्हणटा थंय आनी कितें प्रॉब्लम जालो म्हणून एम एल ए सर थंय गेला. पूण देव बरें कर म्हणटा एम एल ए सराक की तेणी इमिजिएटली एक्शन घेतले. पूण हांव म्हणपाक सोदता की हे लँड हे रस्त्यार कंटिन्युअस लँडस्लायड जातलेच. कित्याक रोड पळय जाल्यार सगळी माती मोव जाल्ली आसा, खडपां देगेर आसा, झाडां वाडलेली आसा. सो हांव उपकार मागतां, हांव अपील करतां पंचायत, गोवर्मेंट ऑथॉरिटी, ह्या रोडार कितें तरी मातशें तुमी करचें ना जाल्यार हांगा डेंजर आसा, मनशाच्या लायफाक डेंजर आसा. तो रोड मातसो ताबडतोब तेणी येवन इन्स्पेक्ट करचो आनी कितें तरी रेमेडियल मेजर करचे. आतां लास्ट टायम पावस चड जाल्ल्यान आतां हिंगा चडशे गांवांनी आमच्या लँडस्लायड जायत आसा. आनी ही मेजर लेन जशें आय डी बाबान सांगला ते भशेन ही मेजर एरिया आसतना हातून सारकें इन्फ्रास्ट्रक्चर सारको ना. सो आमी आतां एम एल ए फोन मारून आपयलो आनी एम एल एनूय ते पळोवन गेला आनी आमकां दिसता हिंगा एक झाडी घातल्यार बरी, कित्याक हे कसोडात रावतले आतां. सो काम आतां ऑलरेडी स्टार्ट केलां. इलेक्ट्रिसिटी, फायर डिपार्टमेंट जशें तेणें सांगलें ते भशेन सगळें पावलां आतां. तशें जे सी बी आमचें वर्क स्टार्ट केलां आतां, आमी पंचायतीकूय इन्फॉर्म केलां. सो आतां आनी एक हाफ एन आवरान एक क्लियर जातलें. गोंयांत चालू आशिल्ल्या उटंगराच्या पावसाक लागून हवामान खात्यान रेड अलर्ट जारी केले. ताका लागून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततायेच्या नजरेन शिक्षण खात्यान सगळ्या शाळांक महाविद्यालयांक सुटी जाहीर केली. ह्या विशींचो आदेश शिक्षण खात्यान बुधवारा राती जारी केल्लो. उटंगराच्या पावसाक लागून लोकांची जीण लोकजीण सध्या विस्कळीत झालेली आसा. ह्यो आशिल्ल्यो गांवगिऱ्या वाठारांतल्यो खबरो, म्हणजे आवाज गोंयचो हे बुलेटीन. मेळया गोमंतकाच्या फुडल्या खबरांक. अशाच अपडेटेड खबरां खातीर सबस्क्रायब करा गोमंतकाचे यूट्यूब चॅनल, फेसबुकाचेर सुद्दां गोमंतक टी व्ही फॉलो करा आनी पळयत रावात गोमंतक टी व्ही.